एमएससी पार्ट वन पेपर थ्री ऑर्गेनिक केमिस्ट्री यूनिट फोर ऑक्सीडेशन। फर्स्टली व्हाट इज द ऑक्सीडेशन? ऑक्सीडेशन इज डिफाइंड एज द प्रोसेस इन विच द इलेक्ट्रॉन इज रिमूव फ्रॉम द मॉलिक्यूल ड्यूरिंग द केमिकल रिएक्शन। म्हणजे केमिकल रिएक्शनच्या वेळी जर एखाद्या मॉलिक्यूलमधून इलेक्ट्रॉन रिमूव होत असतील तर त्या प्रोसेसला ऑक्सिडेशन म्हटलं जातं। ड्युरिंग द ऑक्सिडेशन देर इज अ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन। ऑक्सिडेशन म्हणजेच काय दुसरी डेफिनेशन आहे तर ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले जातात। इन अदर वर्ड्स द ड्युरिंग ऑक्सिडेशन देर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन। सेकंड डेफिनेशन एक काय आहे की लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन जर लॉस होत असतील एखाद्या केमिकल रिएक्शनमधून मॉलिक्यूलमधून तर त्याला आपण ऑक्सिडेशन म्हटलं जातं। द ऑक्सिडेशन इज द प्रोसेस वेन ऑक्सिजन कंबाइंड विथ अन इलेमेंट चेंजिंग द अपिअरन्स ऑफ द इलेमेंट। अजून काय डेफिनेशन आहे ऑक्सिडेशनची? तर जर ऑक्सिजन कंबाईन झाला एखाद्या इलेमेंटबरोबर तर त्या इलेमेंटचा अपिअरन्स चेंज होऊन जातं। वेन आयन रिॲक्ट विथ ऑक्सिजन अँड चेंज टू रस्ट दिस इज अन एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन। आपण जे लोखंड गंजणे म्हणतो ते सुद्धा एक ऑक्सिडेशनचं एक्झाम्पल आहे। नेक्स्ट ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल टू अल्डिहाइड अँड कीटोन। ओके, अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन केलं तर त्याचं ट्रान्सफॉर्म कन्व्हर्जन कशात होणार? अल्डिहाइड अँड कीटोनमध्ये। तर त्यासाठी कुठले रिएजंट आहेत? द फर्स्ट इज अ स्वन ऑक्सिडेशन। दिस स्वन ऑक्सिडेशन नेम आफ्टर द डेनियल स्वन इज अ केमिकल रिएक्शन वेअर बाय अ प्रायमरी ऑर सेकंडरी अल्कोहोल इज ऑक्सिडाइज टू अन अल्डिहाइड ऑर कीटोन यूजिंग ऑक्झालिल क्लोराईड, डायमिथाइल सल्फाऑक्साईड, डायमिथाइल सल्फाऑक्साईडला DMSO म्हणतात, अँड ऑर्गॅनिक बेस ॲज अ ट्रायमिथिल अमाईन। ओके, आता स्वन ऑक्सिडेशन आहे, ही एक केमिकल रिॲक्शन आहे, ते काय करणार? प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचं, प्रायमरी अल्कोहोलचं अल्डिहाइडमध्ये कन्व्हर्जन करणार आणि सेकंडरी अल्कोहोलचं कीटनमध्ये कन्व्हर्जन करणार। युझिंग काय काय यूज करून? ऑक्झालिल क्लोराईड, ओके फर्स्ट एक, देन सेकंड इज डायमिथाइल सल्फाऑक्साईड, डायमिथाइल सल्फाऑक्साईड इज ऑल्सो कॉल्ड DMSO, अँड अँड ऑर्गॅनिक बेस, ऑर्गॅनिक बेस यूज केला जातो त्याला ट्रायमिथिल अमाईन। कुठला केला जातो? तर ट्रायइथिल अमाईन। इट इज वन ऑफ द मेनी ऑक्सिडेशन रिॲक्शन कॉमनली रेफर्ड ॲज अ ॲक्टिवेटेड DMSO ऑक्सिडेशन। द रिॲक्शन इज नोन फॉर द माइल्ड कॅरेक्टर अँड वाईड टॉलरन्स टू फंक्शनल ग्रुप। ओके, कॉमनली रेफर केली जाते ही रिॲक्शन जी आहे ती स्वन ऑक्सिडेशनची। द बाय प्रोडक्ट आर डायमिथाइल सल्फाइड म्हणजे CH3 टू टाइम्स सल्फर, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन मोनॉक्साईड एक CO बाहेर पडतो आणि कार्बन डायऑक्साईड CO2, अँड द व्हेन ट्राय इथिल अमाईन इज यूज ॲज अ बेस इज अ ट्राय इथायल अमोनियम क्लोराईड। ओके, आता ह्याच्यातले बाय प्रोडक्ट पण त्यांनी सांगितले आहेत कुठले कुठले? तर फर्स्टली इज अ डायमिथिल डायमिथाइल सल्फाइड, देन कार्बन मोनॉक्साईड, ओके, देन कार्बन डायऑक्साईड CO2, अँड ट्रायमिथिल अमाईन जो बेस आपण यूज करणार त्याला ट्रायथिल अमोनियम क्लोराईड हे तिथून लॉस्ट होणार। ऑफ द होलाटाईल बाय प्रोडक्ट, होलाटाईल आहे, डायमिथाइल सल्फाइड हॅज अ स्ट्रॉंग परसिव ऑर्डर अँड कार्बन मोनॉक्साईड इज अ ॲक्च्युली टॉक्झिक अँड सो द रिॲक्शन अँड द वर्कअप नीड्स टू द परफॉर्म इन द फ्युम मोडमध्ये रिॲक्शन परफॉर्म केली जाते। त्यांनी सांगितले कार्बन डायऑक्साईड आणि टॉक्झिक आणि असल्यामुळे। ओके, आता आपण रिॲक्शन फर्स्टली बघू। आता हा काय आहे? सेकंडरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन होणार किटोनमध्ये। फर्स्टली काय घेतलं आहे? ऑक्झिल क्लोराईड, देन सेकंड DMSO, थर्ड इज अ ट्रायथिल अमाईन ॲज अ बेस, अँड कन्व्हर्जन त्याच्यामध्ये कशामध्ये होणार? त्याचं किटोनमध्ये। ही सिंपल रिॲक्शन आहे। मेकॅनिझम, द फर्स्ट स्टेप ऑफ द स्वन ऑक्सिडेशन इज अ लो टेम्परेचर रिॲक्शन ऑफ DMSO। DMSOची लो टेम्परेचरमध्ये ही रिॲक्शन होती। ओके, वन ए जे आता नंतर जे आपण मेकॅनिझम त्याचं बघणार आहे त्याच्यामध्ये ते 1A डिनोमिनेट केलं आहे, सो ते आपण बघू। द फॉर्मली ॲज अ रेझोनन्स कॉन्ट्रीब्युटर 1B विथ ऑक्झिलिल क्लोराईड 2, द फर्स्ट इंटरमिडिएट 3, तिथला फर्स्ट इंटरमिडिएट हा 3 असणार आहे। ओके, आपण ते बघतच जाऊ स्टेप बाय स्टेप। फर्स्टली काय आहे? 1A इज ऑक्झिलिल क्लोराईड, ते त्याच्यामध्ये कॉन्जुगेशन होऊन हा 1B फॉर्मेशन झाला। सॉरी, DMSO फर्स्टली आपण ते घेतलेलं आहे,
डायमिथाइल सल्फॉक्साइड हा वन आहे, त्यांच्यामध्ये रेझोनन्स होऊन वन बी फॉर्मेशन झाला. देन सेकंड जो आहे तो ऑक्झिलिल क्लोराईड आहे, मायनस लो टेम्परेचरला त्यांनी सांगितले आहे -70°C. ओके, हे फॉर्मेशन झालं आहे. तर नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार, ओ मायनस अटॅक टू द क्लोराईड ग्रुप, वन क्लोराईड ग्रुप, आणि सी एल हा बेस्ट लिव्हिंग ग्रुप असल्यामुळे तिथून सी एल हा ग्रुप लॉस झाला. ओके, द फर्स्ट इंटरमिडिएट इज अ थ्री, थ्री जो इंटरमिडिएट अटॅक होऊन जो क्लोराईड बाहेर निघाला आहे तो द क्विकली डिकम्पोज गिविंग ऑफ द कार्बन डायऑक्साईड अँड कार्बन मोनॉक्साईड अँड प्रोड्युसिंग द क्लोरो डाय मिथाईल सल्फोनियम क्लोराईड. हा आपल्याला थर्ड इंटरमिडिएट मिळाल्यानंतर ही फास्ट स्टेप आहे, तिथून CO2 आणि CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड हे तिथून रिमूव्ह होणार आणि फोर आपल्याला मिळणार. ओके, फोर इज काय आहे, क्लोरो डायमिथाईल सल्फोनियम क्लोराईड. द आफ्टर द कंडिशन ऑफ द अल्कोहोल 5 द क्लोरो डायमिथाईल सल्फोनियम क्लोराईड फॉर 4 रिॲक्ट विथ द अल्कोहोल टू गिव द की अल्कॉक्सी सल्फोनियम आयन इंटरमिडिएट. ओके, आता नेक्स्ट स्टेपमध्ये अल्कॉक्सी सल्फोनियम आयन इंटरमिडिएट आपल्याला मिळणार आहे. आता जो 4 आपण घेतला आहे तो आपण रिॲक्ट करणार अल्कोहोल बरोबर, 5 जो दाखवला त्याने तो अल्कोहोल आहे. ओके, त्याबरोबर आपण रिॲक्ट करणार, त्यातून रिमूव्ह काय होणार, HCl. काय झालं त्यामध्ये, ओ मायनसने सल्फरवर अटॅक केला, ओ एच आहे. ओके, त्याची लोन पेअर ऑक्सिजनची येते, सल्फरवर तो अटॅक करणार आणि सी एल तिथून रिमूव्ह होणार, म्हणजे तिथून बाहेर काय पडलं, ओ एच, तिथला जो ओ एचवरचा एच आहे आणि सी एल म्हणजे एच सी एल त्यातून रिमूव्ह झालं आणि 6 आपल्याला इंटरमिडिएट मिळाला आहे. अल्कॉक्सी सल्फोनियम आयन 6 नंबरचा जो इंटरमिडिएट आहे तो द ॲडिशन ऑफ ॲटलिस्ट 2 इक्विवॅलंट ऑफ बेस टिपिकली ट्रायथिल अमाइन विल डीप्रोटोनेट द अल्कॉक्सी सल्फोनियम आयन टू गिव द सल्फोरिलाइड 7. देन नेक्स्टमध्ये काय, त्यांनी बेस यूज केलेला आहे. ओके, 6 नंबरचा आपल्याला एकमध्ये इंटरमिडिएट मिळाला, त्याच्यानंतर आपण आता त्यामध्ये बेस यूज करणार आहे. बेसमध्ये काय झालं, ते एस सल्फर जो आहे बरोबर, त्याच्यावर CH3 ग्रुप आहे, CH3 ग्रुपमधला एक तिथला प्रोटॉन ऑब्स्ट्रॅक्ट केला. प्रोटॉन ऑब्स्ट्रॅक्ट केला म्हटलं तिथे निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज परत हायड्रोजन जो ऑक्सिजन कार्बनवरती आहे तो ऑब्स्ट्रॅक्ट करणार. देन नेक्स्ट स्टेपमध्ये तो बॉन्ड ऑक्सिजनचं शिफळून सल्फर हा ग्रुप तिथून रिमूव्ह होणार, म्हणजे ही सगळी कंडिशन जी आहे ती लो टेम्परेचरला ही रिॲक्शन होते आणि फॉर्मेशन ऑफ द किटोन. ओके, म्हणजे सेकंडरी अल्कोहोलपासून आपल्याला किटोन हा प्रोडक्ट मिळतो. द सल्फरिलाइड 7 डीकंपोज टू गिव द डायमिथाइल सल्फाइड अँड द डिझायर्ड कार्बोनिल कंपाउंड. ओके, देन नेक्स्ट काय आहे, आपल्याला कार्बोनिल कंपाउंड हा प्रोडक्ट मिळाला आहे द सल्फरिलाइड 7 मधून. डायमिथाइल सल्फोऑक्साईड हा रिमूव्ह झाला तिथून. ओके, ही सगळी रिॲक्शन मेकॅनिझम आहे. कधी कधीच वन ऑक्सिडेशनचं रिॲक्शन मेकॅनिझम विचारतात, त्यामुळे हे मेकॅनिझम एकदा बघून ठेवा. ओके, हे सेकंड आता लास्टली आपण एक्झाम्पल घेतले आहेत, प्रायमरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलचं जर DMSO आणि आपण ऑक्झिलिल क्लोराईड प्लस बेस वापरून जर आपण यूज केला तर तिथे अल्डिहाइड फॉर्मेशन होणार आहे. सेकंडरी अल्कोहोल जर आपण त्यामध्ये घेतलं आणि सेम रिॲक्शन कंडिशन ठेवली तर आपल्याला किटोन फॉर्मेशन होणार. ओके, प्रायमरी अल्कोहोलचं अल्डिहाइडमध्ये, सेकंडरीचं किटोनमध्ये, हेच आहे. फक्त कधी कधीच वन ऑक्सिडेशनचं मेकॅनिझम विचारलं जातं. नेक्स्ट आहे, फर्स्ट आता आपण बघितलं स्वन ऑक्सिडेशन, देन सेकंड आहे कोरेकिम ऑक्सिडेशन. तर कोरेकिम ऑक्सिडेशन इज अ ऑक्सिडेशन रिॲक्शन यूज टू सिंथेसिस ऑफ अल्डिहाइड अँड किटोन फ्रॉम द प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल. ह्यामध्ये पण तेच आहे, प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोलपासून आपल्याला अल्डिहाइड अँड किटोनच मिळणार आहे कोरेकिम ऑक्सिडेशनमध्ये. आता ह्यामध्ये काय आहे, ते सेकंडरी अल्कोहोल घेतला आहे, NCS Me2 डायमिथाइल सल्फाइड आहे आणि बेस घेतलेला आहे आणि फॉर्मेशन ऑफ द किटोन, सिंपल रिॲक्शन आहे. त्यामध्ये स्वनमध्ये काय होतं, डिफरन्स काय एवढाच आहे की त्याच्यामध्ये स्वनमध्ये होतं ऑक्झिलिल क्लोराईड DMSO आणि बेस, त्याच्यामध्ये डायमिथाइल सल्फाइड घेतला आहे आणि बेस घेतलेला आहे.
हे त्यामध्ये डिफरन्स आहे दोघांमध्ये. द डायमिथाइल सल्फाइड इज एमिट टू इज ट्रीटेड विथ एन क्लोरोस सक्सिनामाइड. जो NCS आहे त्याचा नेम आहे एन क्लोरो सक्सिनामाइड, रिझल्टिंग द फॉर्मेशन ऑफ द ॲक्टिव्ह DMSO स्पेसिस दॅट इज यूज टू फॉर्म द ॲक्टिवेशन ऑफ द अल्कोहोल. अल्कोहोलचं ॲक्टिवेशन करण्यासाठी हे यूज केलं जातं. ॲडिशन ऑफ अ ट्रायथल अमाइन टू द ॲक्टिवेटेड अल्कोहोल लीड्स टू इट्स ऑक्सिडेशन टू अल्डिहाइड ऑर कीटोन अँड जनरेशन ऑफ डायमिथाइल सल्फाइड. ओके, त्यामध्ये जर आपण ट्रायइथाइल अमाइन बेसची जर अल्कोहोल केली ॲक्टिवेटेड अल्कोहोलमध्ये लीड टू द ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन फॉर्मेशन होतं अँड जनरेशन ऑफ अ डायमिथाइल सल्फाइड. इन व्हेरियन्स विथ अदर अल्कोहोल ऑक्सिडाइजिंग using the activated DMSO, the reactive oxidizing species is not generated by the reaction of a DMSO with the electrophile, rather it's formed by the oxidation of a dimethyl sulfide with an oxidant NCS. okay, apan ata direct mechanism bagu. स्वर्ण आणि ह्याच्यामध्ये एवढाच डिफरन्स आहे. स्वर्णमध्ये फक्त आपण DMSO ऑक्झिलिक क्लोराईड बेस यूज केला आहे. ह्याच्यामध्ये डायमिथिल सल्फाइड आणि क्लोरोसक्सिनामाइड अँड क्लोरोसक्सिनामाइड. ओके, ह्याचीच तेवढी ॲडिशन आहे. ओके, आता फर्स्टली काय केलं आहे, द एन क्लोरोसक्सिनामाइड हे आहे एन क्लोरोसक्सिनामाइडचं फर्स्टली स्ट्रक्चर. देन सल्फाइड जो आहे डायमिथाइल सल्फाइड त्याच्यावरती सल्फरवरती लोन पेअर आहे ती CL वर अटॅक करणार आणि CLचा बॉन्ड नायट्रोजनकडे शिफ्ट होणार. नायट्रोजन विथ निगेटिव्ह चार्ज आला, निगेटिव्ह चार्ज आला परत सल्फरवर पॉझिटिव्ह चार्ज येणार त्यामुळे त्याचे इलेक्ट्रॉन लॉस झाल्यामुळे. मग काय होणार, नायट्रोजनचा चार्ज सल्फरवरती अटॅक करणार, तिथून CL रिमूव्ह होणार. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये सल्फरवरती पॉझिटिव्ह चार्ज रिमेन राहिला कारण की त्याची लोन पेअर तशी लॉस झालेली आहे. देन नेक्स्टमध्ये आपण अल्कोहोलचे ॲडिशन, अल्कोहोलमध्ये ऑक्सिजनवरती दोन लोन पेअर आहेत. ओके, त्यातली एक लोन पेअर सल्फरवर अटॅक करणार. अटॅक केल्यामुळे काय होणार, जो एन क्लोरोसक्सिनामाइड जो ग्रुप आहे तिथून तो लॉस होणार आणि ऑक्सिजन सल्फरमध्ये बॉन्ड फॉर्मेशन होणार. देन नेक्स्ट स्टेपमध्ये जे आपण स्वर्णमध्ये बघितले की सल्फरवर मिथाईल ग्रुप आहे तिथला जो हायड्रोजन आहे तो बेस अबस्ट्रॅक्ट करणार. आणि मग CH2 फॉर्मेशन आणि तो जो CH2 कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आहे तो ऑक्सिजन जवळचा जो हायड्रोजन आहे अल्कोहोलवरचा जो तिथला हायड्रोजन आहे कार्बनवरती हायड्रोजन आहे तो ऑबस्ट्रॅक्ट करणार आणि तो हायड्रोजनचा बॉन्ड ऑक्सिजनकडे शिफ्ट होऊन सल्फर डायमिथाइल सल्फाइड तिथून रिमूव्ह होणार आणि फॉर्मेशन ऑफ द कीटोन. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला डायमिथाइल सल्फर ऑक्साईड हा तसं मिळते. अंडर द कोरेकिम कंडिशन अलायलिक अँड बेन्झिलिक अल्कोहोल हॅव द टेंडन्सी टू इनवॉल्व टू द करस्पॉन्डिंग अलील अँड बेन्झिल क्लोराईड अनलेस द अल्कोहोल ॲक्टिवेशन व्हेरी वीकली फॉलोड बाय द ॲडिशन ऑफ अ ट्रायमिथाइल अमाइन. इन फॅक्ट द कोरेकिम कंडिशन विथ अ नो ॲडिशन ऑफ अ ट्रायइथाइल अमाइन आर व्हेरी इफिशियंट फॉर द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अलायलिक अँड बेन्झिलिक अल्कोहोल टू क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ अ अदर अल्कोहोल. ओके, हे काही एक्झाम्पल आहेत त्याचे. जसं आपण स्वर्ण ऑक्सिडेशनचे बघितलं असे प्रायमरी टू अल्डिहाइड सेकंडरी अल्कोहोल टू कीटोन, फक्त डिफरन्स आहे NCS DMS म्हणजे डायमिथाइल सल्फाइड अँड एन क्लोरोसक्सिनामाइड हे फक्त केरिकेममध्ये यूज केलं आहे DM आणि स्वर्णमध्ये DMSO आणि ऑक्झिलिल क्लोराईड यूज केला आहे. बेस दोन्ही ठिकाणी यूज केलेलाच आहे, प्रायमरीचं अल्डिहाइडमध्ये होणार सेकंडरीचं कीटोनमध्ये होणार, हे एवढं लक्षात ठेवा. Thank you.